मी राहुल गवई, पिंपळगावान, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथील एक शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मी 2 एकर ज्वारी पेरलेली आहे. परंतु गेल्या 8 दिवसाआधी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं माझ्या शेतातील संपूर्ण अर्ध्यापर्यंत ज्वारी ही पूर्ण झोपलेली आहे. त्यामुळं चक्रीवादळ असल्यामुळं जे आमची बोरवरती येणारी लाईन आहे एलंकी, त्याच्यावरचा तार खाली पडला होता, अपघात होण्याचे परिणाम होते आणि मी MSCB ऑफिसला कंप्लेंटसुद्धा केली होती, परंतु त्यांनी होळकावून लावण्याचे प्रयत्न केले. त्यांचं असं म्हणणं होतं की तू प्रायव्हेट लाईनमनला 200 रुपये देऊन लाईन दुरुस्त करून घे, अन्यथा तुझं पीक जळणार आहे. परंतु मी त्याचं असं केलं नाही आहे. त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? शेतकरीच घेणार आहे का? शेतकरी हे सर्व जबाबदाऱ्या घेणार आहेत का? हे प्रशासन करते काय? याचं मला प्रत्युत्तर हवं आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः 2 लाईनमन पाठवून तो तार जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी काय कारनामा केला माहिती आहे का? या पोलवरून जे जाम्पर आहेत ते 3ही जाम्पर त्यांनी कट केलेले आहेत. हे कट कशामुळं केले याचं पण मला उत्तर हवं आहे, कारण ज्वारीचं पीक पूर्णपणे जळत आहे, पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ते पाणी द्यायचं कुठून आता? यांनी हे कशामुळं जंपर कट केलेले आहे? एकतर त्याच्यामध्ये अर्धी ज्वारी पूर्ण झोपलेली आहे, ज्याला पाण्याची गरज आहे त्याला पाणी भेटत नाही आहे. करायचं काय करायचं हे तुम्हीच सांगा प्रशासन. मी राहुल गवई, राहणार पिंपळगावान, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथील शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मी 2 एकर ज्वारी पेरलेली आहे विठ्ठल व्हेरायटीची. परंतु काय झालं, ज्वारी चांगली असताना, सर्व सुरळीत असताना गेल्या 8 दिवसाआधी चक्रीवादळ सुटलं. अवकाळी पावसाचं चक्रीवादळ सुटल्यामुळं काय झालं, पूर्ण अर्धेपणे ज्वारी खाली झोपून गेली. ते झोपून गेली असता जो आमचा पोलवरती एक तार आहे एलंकी, तो खाली पडला. ते अपघाताची भीती होती, त्याकरिता मी MSCB ऑफिस कोकरडा येथील तक्रार केली असता त्यांनी हुडकावून लावली. आणि वानस्कर लाईनमन म्हणत होते की तू प्रायव्हेट लाईनमनला 200 रुपये देऊन तुझं काम करून घे, परंतु मी ते तसं केलं नाही, कारण अपघाताचे स्थळ होते ते एलंकी लाईन. म्हटलं म्हणजे जर प्रायव्हेट लाईनमनला मी जर आणले असते, त्याचा जर अपघात झाला असता त्याला जिम्मेदार कोण राहिलं असतं? आम्ही शेतकरी राहिलो असतो की MSCB राहिलं असतं? याचं उत्तर त्यांनी का नाही दिलं? त्यानंतर मी JEEला पण फोन केला, JEEने पण हुडकावून लावण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी तो एक मी अर्ज दिला असता तो स्वीकारून त्यांनी प्रायव्हेट लाईनमनला काल माझ्या मागे पाठवून त्यांनी तार जोडला. परंतु त्यांनी एक गलती केली की 3ही जाम्पर कट करून माझं बोर बंद केलं. पूर्ण ज्वारी पाण्यावर आलेली आहे, पूर्ण वाळत आहे. जेवढं राहिलेलं पीक ते वाळत आहे, त्याला पाणी द्यायचं कुठून? त्यांनी 3 जाम्पर कट केले, हे कशामुळं केले याचं फक्त उत्तर हवं आहे मला. हे त्यांचं फक्त उत्तर हवं आहे. ते उत्तर त्यांनी मला ताबडतोब द्यावं, कारण आज पण लाईन आहे, उद्या पण लाईन आहे. त्यांनी 3ही जाम्पर कट करून दाखवले करून टाकलेले आहेत. बस, धन्यवाद. जय भीम, जय भारत.